एनडीए 341 जागा, इंडिया आघाडी 134 जागा। अमरावतीची मोठी अपडेट, नवनीत राणा पिछाडीवर आहेत। नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखेडे अशी लढत आहे। बळवंत वानखेडेंनी आघाडी घेतली आहे आणि नवनीत राणा पिछाडीवरती गेलेले आहे। अमरावतीतही आलेली मोठी अपडेट, नवनीत राणा सुरुवातीला आघाडीवर होत्या पण आता बळवंत वानखेडे आघाडीवर गेले आहेत। दिनेश भूप किती मतं खातात, दिनेश भूप निकालाच्या वेळेला त्यांच्या पोट्यामध्ये किती मतं असतात। रक्षा खडसेंची अपडेट, रावेरमधनं 8885 मतांनी रक्षा खडसेंनी आघाडी घेतलेली आहे। खरंय, त्यामुळे पुन्हा एकदा पुढे मागे होताना दिसतंय चित्र। भाजपामध्ये भाजपच्या रक्षा खडसे रावेरमध्ये 8885 मतांनी आघाडीवर आहेत, त्यामुळे त्यांची आघाडी इकडे आपल्याला वाढताना दिसते। तर तिकडे नवनीत राणाच्या मगाशी आघाडीवर होत्या, त्या आता पिछाडीवर गेलेल्या आहेत। त्यामुळे अमरावतीतनं ही आणखी एक मोठी अपडेट म्हणावी लागेल, भाजपच्या नवनीत राणा या सध्या पिछाडीवर आहेत, बळवंत वानखेडे आघाडी। त्यामुळे विदर्भाचा जर का आपण विचार केला तर विदर्भामध्ये ज्या अत्यंत प्रतिष्ठेच्या जागा आहेत त्या प्रतिष्ठेच्या जागांपैकी एक असलेली अमरावतीची जागा, पण इथे महायुतीला फारसं यश मिळत नाहीये। भाजपच्या तिकिटावरती यावेळेला नवनीत राणा लढलेल्या आहेत, विद्यमान खासदार आहेत। हनुमान चालीसा प्रकरण प्रचंड गाजलेलं होतं आणि नवनीत राणांच्या विरोधात ठाकरे गटाचे बळवंत वानखेडे आहेत आणि बळवंत वानखेडे सध्या आघाडीवर असलं चित्र आहे। नवनीत राणांची पिछाडी, ठाण्यातनं नरेश मस्केंनी आघाडी घेतली आहे, 613 मतांची आघाडी आहे। शिवसेना विरुद्ध शिवसेनाचा सामना